युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा सातवा टप्पा सुरू असून मंगळवारी त्यांच्या याच शिवसंवाद यात्रेच्या कार्यक्रमामध्ये औरंगाबादमध्ये काहीसा गोंधळ पाहायला मिळाला. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाबाई यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक एकाच वेळी होती. यावेळी पोलिसांनी भीमसैनिकांना डीजे थांबवण्याची विनंती केली. दरम्यान भीमसैनिकांनी रोष व्यक्त केला त्यामुळे काही काळ परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी आपलं भाषण आटोपतं घेतलं तर आदित्य ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त केली तर मेळावा संपल्यानंतर आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवेंची गाडी अडवण्याचाही प्रयत्न झाला. तर काल झालेल्या सगळ्या गोंधळावरती खासदार संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. म्हणजे एका रात्रीमध्ये असं काय घडलं की आमच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही, अचानक काढून घेता आणि अचानक भारतीय जनता पक्ष, मिंदेगड यांच्या मागे आणि पुढे पोलिसांच्या चार चार गाड्या आपण मिरवत्या आणि फिरवत्या, त्यांना कोणापासून धोका आहे? जनतेचे प्रतिनिधी आहेत ना, मग इतकी सुरक्षा व्यवस्था. आणि ज्या उलट इतर पक्षाचे आमदार खासदार आणि नेते आहेत त्यांची तुम्ही 100% सुरक्षा काढून घेता, त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल भविष्यामध्ये. मी प्रार्थना करतो एखादी दुर्घटना घडू नये. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत काल मराठवाड्यात झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे आणि त्या संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे, पण यापुढे सरकारनं काळजी घेतली पाहिजे. दरम्यान कालच्याच या सगळ्या प्रकारावरती छगन भुजबळ यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, तीही पाहूया. स्थानिक पोलीस आणि त्यांच्याबरोबरची सिक्युरिटी त्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि कुठेही उद्रेक होणार नाही अशा रीतीने सुद्धा पोलिसांचा हस्तक्षेप होता कामा नये. त्यांनी जे आहे कुठे जे मॉब सायकॉलॉजी काय आहे याचासुद्धा अभ्यास करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आणि हे असे प्रसंग मग कुठलाही लोकप्रतिनिधी असेल, ते उद्धव ठाकरे असतील किंवा मग दुसऱ्या गटाचे असतील किंवा काँग्रेसचे असतील, कुणी असतील, त्यांच्यावर असा प्रसंग येणार नाही याची काळजी विशेषतः पोलिसांनी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेवरती मंत्री संजय राठोड यांचीही प्रतिक्रिया आली, तीही पाहूया. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारधारेशी निगडीत आम्ही सर्वजण काम करणारे आहोत आणि आम्ही सातत्यानं सांगितलेलं आहे की आम्ही सोबतच काम करत होतो. आता अर्धे लोक इकडे आहो अर्धे तिकडे आहे. या हल्ल्याच्या संदर्भात मला तरी असं वाटतं की सन्माननीय आमदार बोरणारे साहेब हे अतिशय अभ्यासू, संयमी आणि शांत स्वभावाचे आहेत, ते असा प्रकार करणार नाही. आता हा प्रकार काय झाला हे मी काही पाहिलं नाही, परंतु याची पूर्ण माहिती घेऊनच मी अधिकृत बोलू शकेन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.